दुसरा राजे अध्याय 21। मनश्शे राज्य करू लागला तेव्हा तो 12 वर्षाचा होता। त्याने यरुश्लेमेत 55 वर्षे राज्य केले। त्याच्या आईचे नाव हेफसीबा असे होते। इस्रायल लोकांपुढून परमेश्वराने ज्या राष्ट्रास घालवून दिले होते त्यांच्या अमंगळ आचारांप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते मनश्शेने केले। त्याचा बाप हिजकिया याने उच्च स्थाने उद्ध्वस्त केली होती, ती त्याने पुन्हा बांधली। इस्रायलाचा राजा अहाब याच्याप्रमाणे बाल मूर्तींसाठी वेदी बांधून त्याने एक अशेरा मूर्ती केली। त्याप्रमाणेच तो नक्षत्रगणांची पूजा करीत असे। परमेश्वराने ज्या आपल्या मंदिराविषयी म्हटले होते की यरुश्लेमेत मी आपले नाम ठेवीन, त्यात त्याने वेद्या बांधिल्या। परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही अंगणात त्याने नक्षत्रगणांसाठी वेद्या बांधिल्या। त्याने आपल्या पुत्रांचा अग्नित होम करून तो अर्पिला। तो शकुन मुहूर्त पाळीत असे, जादूटोणा करीत असे आणि भूतवैद्य व चेटकी यांशी संबंध ठेवीत असे। परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे पुष्कळ करून त्याने त्यास संताप आणिला। आपण केलेली अशेरा मूर्ती त्याने परमेश्वराच्या मंदिरात ठेवली। ह्या मंदिराविषयी दाविद व त्याचा पुत्र शलमोन यास परमेश्वर म्हणाला होता की हे मंदिर आणि इस्रायलाच्या सर्व वंशातून निवडून घेतलेले यरुश्लेम, यात मी आपले नाम निरंतर ठेवीन। मी त्यास ज्या आज्ञा दिल्या होत्या आणि माझा सेवक मोशे याने त्यास जे धर्मशास्त्र विहित केले होते ते सर्व मान्य करून ते पाळतील, तर जो देश इस्रायल लोकांच्या पूर्वजास दिला आहे तेथून ते निघून चोहोकडे भटकतील असे मी करणार नाही। पण त्यांनी ऐकले नाही। मनश्शेने त्यास एवढे बहकविले की इस्रायला देखत परमेश्वराने ज्या राष्ट्रांचा संहार केला होता त्यांच्याही पेक्षा ते अधिकच दुष्कर्म करू लागले। ह्याकरिता परमेश्वराने आपले सेवक जे संदेष्टे त्यांच्याद्वारे विदित केले की यहुदाचा राजा मनश्शे याने ही अमंगळ कृत्ये केली आहेत, पूर्वकाळच्या अमोरी लोकांपेक्षाही अधिक दुष्कर्म केले आहे आणि आपण मूर्तींच्या नादी लागून यहुदासही पाप करावयास लाविले आहे। म्हणून इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, पहा मी यरुश्लेम व यहुदा यावर एवढे अरिष्ट गुदरविणार आहे की ज्याच्या कानावर ते जाईल त्याचे दोन्ही कान भणभणतील। मी शोमरोनावर लाविलेले मापनसूत्र व अहाबाच्या घराण्यावर लाविलेला ओळंबा ही यरुश्लेमेला लावीन। थाळी जशी घासून पुसून व उलतीपालती करून ठेवितात तसेच मी यरुश्लेमेचे करीन। शेष राहिलेल्या माझ्या वतनरूप लोकांचा मी त्याग करीन, त्यास शत्रूंच्या हाती देईन, ते आपल्या सर्व शत्रूंचे भक्ष व लूट होतील। कारण त्यांचे पूर्वज मिसर देशातून बाहेर निघाले तेव्हापासून आजपर्यंत माझ्या दृष्टीने जे वाईट ते करून त्यांनी मला संताप आणला आहे। मनश्शेने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करून यहुदास पाप करावयास लाविले एवढेच नव्हे, तर त्याने निर्दोषी जनांचा मनस्वी संहार केला। एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत यरुश्लेम रक्तमय केले। मनश्शेची बाकीची कृत्ये, त्याने जे काही केले ते सर्व आणि त्याने केलेले पापकर्म या सर्वांचे वर्णन यहुदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? मनश्शे आपल्या पितरांजवळ जाऊन निजला। त्याच्या वाड्याच्या बागेत म्हणजे अर्थात उज्जाच्या बागेत त्यास मूठमाती देण्यात आली आणि त्याच्या जागी त्याचा पुत्र आमोन हा राजा झाला। आमोन राज्य करू लागला तेव्हा तो 22 वर्षांचा होता। त्याने यरुश्लेमेत 2 वर्षे राज्य केले। त्याच्या आईचे नाव मशुल्लेमेत असे होते, ती यटबा येथला हरूस याची कन्या। त्याने आपला बाप मनश्शे याच्या करणीप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले। त्याचा बाप ज्या मार्गाने चालला त्याने तो चालला। ज्या मूर्तींची त्याच्या बापाने पूजा केली त्यांची पूजा त्यानेही केली। आपल्या वाडवडिलांचा देव परमेश्वर
यास त्याने सोडिले. तो परमेश्वराच्या मार्गाने चालला नाही. आमोनाच्या चाकरांनी त्याच्याशी फितुरी केली. त्यांनी राजास त्याच्याच वाड्यात जीवे मारिले. पण ज्यांनी आमोन राजाशी फितुरी केली त्या सर्वास देशच्या लोकांनी जीवे मारिले. त्यांनी त्याच्या जागी त्याचा पुत्र योशिया यास राजा केले. आमोनाची बाकीची कृत्ये यहुदाच्या राजांच्या बखरीत वर्णिली आहेत, नाहीत काय? आमोनास उज्जाच्या बागेत त्यानेच बांधिलेल्या थडग्यात मुठमाती देण्यात आली. त्याच्या जागी त्याचा पुत्र योशिया हा राजा झाला.